नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतले। सकाळपासूनच्या छापेमारीनंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे राज्यातल्या राजकारणात आणखी तापण्याची शक्यता आहे। दुसरीकडे संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने राज्यभर आंदोलने सुरू केलेली आहेत। यामध्ये बघितलं तर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू आहे। तसेच संजय राऊत यांच्या अडचणी आता पत्रचाळ प्रकरणात आणखी वाढण्याची शक्यता आहे। ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे। गेल्या अनेक दिवसापासून संजय राऊत यांची या प्रकरणात चौकशी सुरू होती। तसेच संजय राऊत यांच्यावर भाजपाकडून या प्रकरणात अनेक आरोप झाले आहेत। त्यानंतर आज सकाळी 7 वाजता ईडीचं पथक संजय राऊत यांच्या घरी आणि विविध ठिकाणी पोहोचले होते आणि त्यानंतर ईडीने संजय राऊत यांच्यावर हे कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे राज्यातल्या राजकारणात आणखी तापण्याची शक्यता आहे। दुसरीकडे संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलने सुरू केलेले। संजय राऊत हे काय म्हणतात बघूया। संजय राऊत म्हणतात की कोणत्याही घोटाळ्याशी माझा काही मात्र संबंध नाही। शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे। बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलं आहे, मी शिवसेनेसाठी लढत राहीन, असं सुद्धा संजय राऊत यांनी सांगितले। खोटी कारवाई खोटी पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही, मरेन पण शरण जाणार नाही, जय महाराष्ट्र, असं यामध्ये संजय राऊत यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे जे आहे ईडीनं संजय राऊत यांना ताब्यात घेतलेलं आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण बातमी होती। बातमी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथे सामया, जय हिंद, जय महाराष्ट्र।